हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत फरसबीची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करते। तर चला मग बघूयात आपण रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं। 1 किलो फरसबी घेतलेली आहे आणि तसे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर त्याच्यानंतर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला ही शिजवत ठेवायची आहे 10 मिनटे। तर चला मग पहिल्यांदा आपण ही भाजी शिजवून घेऊयात। त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा हे मीठ टाकते, त्यांनी भाजीला चव छान येते। आणि आपल्याला ही झाकण ठेवून ही शिजवून घ्यायची आहे। मीडियम गॅसवर शक्यतो शिजवायची आहे आपल्याला। आपली आता ही भाजी छानपैकी शिजू, आपली भाजी अजूनपर्यंत शिजते तर 10 मिनटं लागतील शिजायला। तर तोपर्यंत आपल्याला लागणारं पुढे साहित्य काय काय लागणार आहे फरसबी शिजवण्यासाठी, तर ते आपण कापून घेऊया। तर त्याच्यामध्ये भाजी बनवण्यासाठी आपण मी इथे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, तर आपल्याला हे सर्व बारीक कापून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी थोडंसंच मीठ घेतलेलं आहे, कारण आपण भाजी शिजवताना त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं वरून मी मीठ घेतलेलं आहे। 1 चमचा लाल तिखट, हळद आणि हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। भाजी आपली चांगली शिजलेली आहे। आता आपल्याला हे सगळं पाणी ह्याच्यातलं काढून टाकायचं आहे। तर आता आपल्याला हे म्हणजे फरसबीचं पाणी आहे, तर ते पाणी आपल्याला ओतून टाकायचं आहे। गॅसवर मी कढई ठेवली आणि त्याच्यात ऑलरेडी मी 2 चमचा तेल ओतलेलं आहे। तर तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। आधी आपण कढीपत्त्याची फोडणी देऊयात आणि त्याच्यानंतर मग तेलामध्ये आपण कांदा भाजून घेऊ। कांदा असा थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो सोबतच आपण लाल तिखट, हळद आणि मीठ त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे। शेंग ही अशी शेंगाने ही थोडेसे असे दाबून घ्यायचे पाण्याने आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे। हे बघा, ही शेंग आहे, ती हाताने ही अशी शेंग घेतली की ती हाताने अशी दाबायची, म्हणजे त्यातलं पाणी काढून अशी शेंग त्याच्यामध्ये। भाजी एकदा हलवून घ्यायची आहे। हलवून झाली की त्याच्यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। आता शेंगदाण्याचा कूट टाकला की पुन्हा एकदा भाजी हलवून घ्यायची आहे। आता तो शेंगदाण्याचा कूट सर्व भाजीला छानपैकी लागेल। आता वरून आपण कोथिंबीर टाकूयात। कोथिंबीर भाजीमध्ये टाकल्यामुळे खूप छान सुंदर स्वाद येतो भाजीला। हे बघा, आपली तयार झाली फरसबीची भाजी। एक 10 ते 5 सेकंद फक्त आपण झाकण ठेवून वाफलूयात। तयार झालेली आहे आपली फरसबीची भाजी। आता आपण एक ही भाजी छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेऊयात। ही भाजी खायला खूप छान लागते। जर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर तुम्ही बार बार खायची तुमची इच्छा होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली।